राज्यातील सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. तसेच NPS योजना रद्द करून जुनी परिभाषित पेन्शन योजना शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करावी मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा चंद्रपूरच्या पुढाकारातून 23 व 24 फेब्रुवारीला राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी लाक्षणिक संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच प्रत्येक तालुका स्तरावर तहसील कार्यालयासमोर दुपारी 12 वाजता निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने पाठिंबा दिला असून राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारला असून संपादरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाने पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी काळ्या फिती लावून आंदोलन करणार असल्याचे सर कार्यवाह सुधाकर अडबाले यांनी सांगितले. राज्य मध्यवर्ती कर्मचारी महासंघाच्या वतीनं 23 व 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लाक्षणिक संपाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विविध मागण्यांची त्या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे. या लाक्षणिक संपाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाने पाठिंबा दिलेला आहे आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीनं विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काळ्या फिती लावून 2 दिवस काम करणार आहेत आणि यामधील ज्या प्रमुख मागण्या आहेत, सर्व कर्मचाऱ्यांना 1982 ची कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात यावी. ज्या विनाअनुदानित शाळा आहेत त्या विनाअनुदानित शाळांना प्रचलित धोरणानुसार अनुदान मंजूर करण्यात यावं. निकषपत्र शाळांना पात्र ठरविण्यात यावं. वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणाचं तात्काळ आयोजन करून कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ देण्यात यावा. अशा प्रकारच्या विविध मागण्यांना घेऊन हे आंदोलन होत आहे आणि सर्व शिक्षकांना आवाहन करण्यात येते की 2 दिवस काळ्या फिती लावून आपापल्या शाळेमध्ये आपलं काम करावं.